नमस्कार. भारतात जाऊ नका असा सल्ला ट्रम्प सरकारने नागरिकांना दिलेला आहे. पाक येमेन सारख्या देशांच्या यादीत भारताचा समावेश केला आहे. तर असा सल्ला का देण्यात आलेला आहे ते पाहूया. अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी अशा प्रकारच्या सूचना का दिल्या आहेत याबद्दलचे स्पष्टीकरण अजून झालेलं नाही. मात्र अशा प्रकारच्या सूचना या दहशतवाद, एखाद्या परदेशात होणारे युद्ध, वाढती गुन्हेगारी आणि साथीच्या रोगांच्या कालावधीमध्ये देण्यात येतो. अमेरिकेने प्रवासासंदर्भात भारताचे रँकिंग 4 असल्याचे निश्चित केलं आहे. हा सर्वात वाईट रँकिंग असल्याचं सांगितलं जात आहे. हे रँकिंग देत असताना अमेरिकेने भारताचा समावेश युद्ध सुरू असणाऱ्या सिरिया, दहशतवादाचे केंद्र म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तान, इराण, इराक आणि येमेन सारख्या देशांच्या यादीमध्ये समावेश केला. भारतामध्ये कोरोना संसर्ग वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने ही सूचना दिल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेत ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन नागरिकांना भारतात न जाण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती मिळते. अमेरिकन सुरक्षा यंत्रणाच्या सांगण्यावरून कोरोनाबरोबरच भारतामध्ये गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. अमेरिकेने जारी केलेल्या या सूचनांमध्ये महिलांविरोधात वाढती गुन्हेगारी आणि उग्रवादी कारवायांचाही संदर्भ देण्यात आलेला आहे. तर याबाबत इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी संघटनेचा सल्ला दिलेला आहे. भारत सरकारकडे या संदर्भात मागणी केली आहे. अमेरिकेला या प्रवासासंदर्भातील सूचना मागे घेण्यासाठी भारत सरकारने दबाव टाकावा अशी मागणी FAITHने केली आहे. ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या प्रियजनांना शेअर करा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा. या व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर आमच्या कमेंट सेक्शनमध्ये मांडायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.